भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी शिवगर्जना महाप्रबोधन मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि शिवसेनेचे नेते खासदार विनायकजी राऊत साहेब, त्याचबरोबर सन्माननीय मधुकर देशमुखजी, प्रभाकरजी म्हात्रे, स्नेहल कंसारिया मॅडम, लक्ष्मण जंगमजी, शैलेश पांडे, धनेश पाटील, नरेश मणेराजी, बर्नार्ड डिमलो, जयंतीलाल पाटील, निलभ धवन, स्नेहा पांडे, शर्मिला बगाजी, दिनेश नलावडे, घोसाळकर आणि चंद्रकांत मुद्रस, आणि समोर बसलेले सर्व निष्ठावान शिवसैनिक बंधू आणि भगिनीं, आज आपल्याला आदरणीय विनायक राऊत साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत आणि मी आपला जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये महाप्रबोधन यात्रा त्या ठिकाणी झाली आणि त्यावेळेसुद्धा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी होता. आज या ठिकाणी शिवगर्जना प्रबोधन यात्रेचा आज या ठिकाणी मीटिंग आहे आणि या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी राऊत साहेब आलेले आहेत. मी राऊत साहेबांना सांगेन की या मीरा भाईंदरमध्ये संघटना मजबूतीने उभी आहे. मी खास करून प्रभाकर म्हात्रे जिल्हा प्रमुख, आमची महिला आघाडी प्रमुख आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना धन्यवाद देईन की या ठिकाणी पहिल्यापेक्षाही जोरात मेळावा आमचे होतात ना. मला वाटतं एवढी गर्दी कधी झाली होती का. आणि खऱ्या अर्थाने सर्व शिवसैनिक एका कुटुंबासारखे या ठिकाणी या मीरा भाईंदर शहरात राहतात आणि म्हणून आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की गेल्या 6 महिन्यापासून जो काही तमाशा आपण या ठिकाणी बघतोय, 1966 साली जी शिवसेना स्थापन झाली आणि या संघटनेला 57 वर्ष पूर्ण झाली आणि या 57 वर्षामध्ये मला वाटतं प्रबोधनकारांनी या संघटनेला जन्म दिला. आदरणीय उद्धव साहेबांनी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली त्याची घोडदौड सुरू झाली. आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला पुढे नेण्याचं काम केलं, आदित्यजींनी केलं आणि हे करत असताना असंख्य आपले शिवसैनिक गेल्या 57 वर्षामध्ये जीवाचं रावण करून ही संघटना त्या ठिकाणी बांधली आणि आपल्या या गद्दार मंडळींनी ज्या पद्धतीने या संघटनेच्या संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कालच कसब्यातली निवडणूक झाली आणि कसब्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकांनी केलेलं कसब त्या ठिकाणी सर्व लोकांच्या लक्षात आलं असेल. त्या ठिकाणी काँग्रेसची सीट लागते, काँग्रेसची सीट महाविकास आघाडीची त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये 28 वर्ष हा बालेकिल्ला त्यांच्या ताब्यात होता परंतु सत्तेचा गैरवापर करून, धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर करून या जनतेने दाखवून दिलं की या कसब्यामध्ये कुठलाही बालेकिल्ला नसतो, तर हे मतदार राजा जे ठरवतील
तेच निर्णय या मतपेटीतून होतो हा ह्या कसबा मतदार संघाने आपल्याला दाखवून दिलेला आहे। आणि त्यामुळे कोणी किती सत्तेचा गैरवापर केला आणि धनशक्तीचा वापर केला तर मला वाटतं ही जनता या ठिकाणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की एवढं होऊन सुद्धा आमच्या ठाण्यामध्ये बघितलं असेल आमच्या पदाधिकाऱ्यांवरती खोट्या केसेस टाकल्या, कोणाला तडीपार केलं, अण्णांवरती आमच्या चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल केला। अण्णा दिसतात का असे? अण्णा देशमुख अशा प्रत्येक पदाधिकाऱ्यावरती ठाण्यामध्ये केसेस आहेत, परंतु एकही शिवसैनिक या ठिकाणी हल्ला नाही। आणि आज तो शिवसेनेसाठी दिवस रात्र मेहनत करतोय, खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे। आणि असे सच्चे शिवसैनिक जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवसेनेला काही कुठलाही धक्का लागणार नाही। आज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जेव्हा स्थापना केली तेव्हा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं। त्याच पद्धतीने आज आपल्याबरोबर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत। आणि खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो की सर्व मंडळी तुम्ही तळागाळात कुठेही जा, ट्रेननी जा, कुठेही जा, लोकांचा एकच आवाज आहे की अन्याय झाला, अन्याय झाला, अन्याय झाला। आणि फक्त इलेक्शनची वाट बघतोय। इलेक्शन मला वाटतं हायकोर्टामध्ये सुद्धा केस आहे, कदाचित या 1-2 महिन्यामध्ये इलेक्शनसुद्धा लागेल आणि जनता त्यावेळेला त्यांची जागा दाखवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आत्ताच मला एक बातमी मिळाली की या ठाण्यामध्ये गेले 8 वर्ष ज्याचा मी प्रयत्न करत होतो ते ठाणा आणि मुलुंडच्या दरम्यानचं एक स्टेशन आहे त्यामध्ये आपण हायकोर्टामध्ये आपण गेलो होतो, त्याला केंद्राकडून आपण मान्यता मिळवली होती स्मार्ट सिटी अंतर्गत। आणि ठाणा आणि मुलुंडच्या दरम्यान ते मेंटल हॉस्पिटलजवळ ते स्टेशन आहे आणि त्या स्टेशनला मला वाटतं आजच हायकोर्टाने स्थगिती उठवली। 12 ऑगस्ट 2015 या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आपण गेलो होतो आणि जवळजवळ 8 वर्षांनी आज या ठिकाणी न्याय मिळाला आणि या ठाण्यातल्या एक नवीन स्टेशन त्या ठिकाणी होत आहे। आणि त्यासाठीसुद्धा मी माननीय कोर्टाचे सुद्धा आभार मानतो। आज या ठिकाणी मी परत एकदा सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करून आपली रजा घेतो, परत एकदा सर्व आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।